नमस्कार, मी वैष्णवी डिजिटल प्रभातमध्ये तुमचं स्वागत. शिवपुत्र संभाजी महानाट मालिकेमध्ये भैरजी नाईक आणि महानाट्यामध्ये कवी कलश यांची भूमिका साकारणारे अजय तपकिरे सर आपल्यासोबत आहे. आपण सरांशी बातचीत करूया. नमस्कार. या महानाट्यामध्ये मी कवी कलश ही भूमिका करतो आहे, आणि कवी कलश म्हणजे संभाजी महाराजांची सावली, संभाजी महाराजांचं प्रतिरूप, अशी एक महत्त्वाची भूमिका या महानाट्यामध्ये मी साकारतो आहे. आणि मला खरंच खूप अभिमान वाटतो की अशा व्यक्तिमत्वाची मी भूमिका साकारतो आहे, ज्यांनी जे महाराष्ट्राचे नव्हते परंतु महाराष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिलं, अशा एका व्यक्तिमत्वाची भूमिका साकारतो आहे, त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे. महाराजांची आणि कवी कलश यांची भेट महाराजांची आणि कवी कलश यांची भेट ही उत्तरेत झालेली होती. छत्रपती संभाजी महाराजांना संस्कृत आणि बुधभाषेचं जे शिक्षण दिलं ते कवी कलश यांनी दिलं होतं, आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला होता. त्यामुळं संभाजी महाराजांबरोबर कवी कलश म्हणजे त्यांची सावली असल्यासारखेच असायचे. त्यामुळं संभाजी महाराज आणि कवी कलश हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखे होते, आणि त्यामुळं ही व्यक्तिरेखा साकारताना मला फार विचार करावा लागला. कारण कवी कलश म्हणजे ते कवी होते, ते शायर होते, ते संस्कृतचे पंडित होते, आणि त्याचबरोबर ते एक योद्धा होते. म्हणजे संभाजी महाराजांनी त्यांच्यावरती काही जबाबदाऱ्या टाकल्या होत्या, ज्यामध्ये काही युद्ध कवी कलशांनी लढलेली आहेत. कवी कलश यांचा आणि महाराजांचा म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी काय साथ एकमेकांची? हां, ते फार महत्त्वाचं आहे की कवी कलश जेव्हा संभाजी महाराजांबरोबर होते तर शेवटच्या क्षणी जेव्हा संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं गेलं, अगदी फसवून पकडलं गेलं, त्यावेळी त्यांच्यासोबत कवी कलश होते, आणि कवी कलशांनी छत्रपती संभाजी महाराजांची शेवटपर्यंत म्हणजे मरेपर्यंत साथ सोडली नाही. जे जे हाल छत्रपती संभाजी महाराजांच्या औरंगजेबाने केले तेवढेच हाल कवी कलशांचे हे झाले, परंतु संभाजी महाराजांसाठी त्यांनी हसत हसत ते सगळे यातना स्वीकारल्या. तुम्ही आता मालिकेमध्ये बाहेरची नाही आणि आता महानाट्यामध्ये तुम्ही कवी कलशांची भूमिका साकारताल, तुमच्या भावना काय? बाहेरची नाईक ही व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तृतीय नेत्र असं म्हटलं जातं बहिर्जी नाईकांना. बहिर्जी नाईक म्हणजे शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. वेश बदलून आणि शत्रूच्या गोटात जाऊन तिथली माहिती आणणं आणि ती महाराजांपर्यंत पोचवणं ही सगळ्यात महत्त्वाची कामगिरी बहिर्जी नाईक करत होते. त्यांच्या हाताखाली जवळपास 6,000 हेर होते, आणि त्यांचं जसं आता आपल्या पोलीस डिपार्टमेंटचं आपण बघतो की SP कमिशनर, SP त्यानंतर PSI वगैरे हे जे काही रँक्स असतात तशा त्या रँक्स होत्या, आणि त्यांची एक प्रणाली होती. त्यामुळं महाराज बहिर्जी नाईकांच्या म्हणजे शिवाजी महाराज बहिर्जी नाईकांच्या बातमीवरती एवढे ठाम असायचे की बहिर्जी नाईकांनी जर एखादी माहिती आणली असेल तर ती डोळे झाकून महाराज त्याच्यावरती योजना आखायचे. सुरतेची लूट असेल, अफजलखानाचा वध असेल, शाहिस्तेखानाची बोधं तोडली असतील, या सगळ्यांमध्ये बहिर्जी नाईकांची खूप महत्त्वाची भूमिका होती. खरं तर मी 1994 पहिल्यांदा एकांकिका आणि नाटकांमध्ये कामं केली होती. तिथून स्टेजवरती मी जवळपास 2005 होतो, आणि 2006-2005 मी जाऊ तिथं खाऊ हा पहिला मराठी चित्रपट केला. त्यानंतर 2007-2008 मला राजा शिव छत्रपती या मालिकेमध्ये सर्जेराव जेते ही भूमिका मिळाली, आणि तिथून माझा पहिला मराठी चित्रपट केला. त्यानंतर 2007-2008 मला राजा शिव छत्रपती या मालिकेमध्ये सर्जेराव जेते ही भूमिका मिळाली, आणि तिथून माझा मालिका आणि चित्रपटांचा प्रवास सुरू झाला, ते आज तागायत चालू आहे. ही भूमिका खरं तर प्रेक्षकांसाठी खूप महत्त्वाची आहे. कारण संभाजी महाराजांचा ज्यावेळी इतिहास उलगडला जातो त्यावेळी संभाजी महाराजांना विरोध करणारे कोण होते आणि संभाजी महाराजांबरोबर कोण होते हे या महानाट्यातून आपण दाखवतो. म्हणजे विरोध करणारे असतील तर ते अनाजी पंत होते, हिरोजी फर्जंद होते, बाळाजी आऊजी होते, जे महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातली मंडळी होती.
पण त्यांनी संभाजी महाराजांना विरोधच केला होता, त्यांना राज्य अभिषेकाच्या वेळी विरोध केला होता. पण त्याचवेळी हंबीरराव मोहिते असेल, कवी कलश असेल, अशी ही मंडळी होती जी संभाजी महाराजांबरोबर मरेपर्यंत साथ राहिली. आणि यांच्या पाठबळामुळं संभाजी महाराजांनी 9 वर्ष औरंगजेबाबरोबर संघर्ष केला. सर, तुम्ही ही जी भूमिका आता साकारताय त्याच्याबद्दल तुमच्या काही आठवणी किंवा काही भूमिका साकारता त्यातल्या काही थरारक गोष्टी? अशा बऱ्याच आठवणी आहेत. म्हणजे आम्ही ज्यावेळी ही भूमिका करतो स्टेजवरती, आता महानाट्य असतं ना, त्यामुळे हे सगळं रेकॉर्डेड असतं, पण जेव्हा आम्ही स्टेजवरती काम करत असतो त्यावेळी अशा बऱ्याच काही गोष्टी घडतात. म्हणजे बऱ्याचदा एकदा तलवार माझी तुटली, शेवटच्या सीनला मी जेव्हा आम्हा दोघांना पकडलं जातं तेव्हा मी पुढं उडी मारून येतो, त्यावेळी एक जणाच्या अंगावर पडलो, त्याला ती जखम झाली. आणि सगळ्यात थरारक अनुभव आमचा म्हणजे आमच्या गळ्यात आणि हातापायात जे साखळदंड बांधले जातात ते खरे खरे आहेत, आणि आमच्या पायात चपला नसतात, आम्हाला ते सगळं रक्ताळलेले कपडे घातले जातात. तर ती शेवटची जी फरफट असते ना आमची, त्यावेळी आम्हाला इतक्या यातना होतात, आत्ता काम करताना सुद्धा मला आणि अमोल कोल्हे सरांनाही, पण त्या यातना आम्ही भोगत असताना आमच्या मनामध्ये हा विचार असतो की अरे आम्ही खोटं नाटक करतोय तरी आम्हाला एवढ्या यातना होत आहेत. कारण त्या साखळदंड इथं टोचत असतात, मानेला रुतत असतात, नडगीला आमच्या जखमा होत असतात, तरीही आम्ही ती भूमिका जीव तोडून करतो. का तर तिथं आम्हाला संभाजी महाराजांचा इतिहास दाखवायचा असतो. आणि त्या यातना ज्यावेळी आम्ही भोगून स्टेजच्या पाठीमागं येतो, जेव्हा तो भूमिका संपते, तेव्हा मला दुसऱ्या शोच्या वेळेस असं झालं की पहिल्यांदा शो केल्यानंतर मला ते खूप बरं वाटलं की आपल्याला एक महत्त्वाची भूमिका मिळाली, पण दुसऱ्या शोच्या वेळेस तिथलं एक काहीतरी माझ्या हाताला लागलं आणि थोडंसं रक्त आलं तर मला खूप त्रास झाला. आणि मला इतका त्रास झाला होता की मला ते हे होत नव्हतं, आणि मी सहज ते भूमिका संपल्यानंतर मेकअप काढण्यासाठी आरशासमोर बसलो आणि मी समोर बघितलं तर ते कवी कलशांचा जो अवतार होता तो इतका बेकार होता. मग मी विचार केला की यार, जर मी अजय तपकिरे म्हणून कवी कलश ही भूमिका साकारत असताना, ती भूमिका साकारत असताना जर मला एवढा त्रास होत असेल तर छत्रपती संभाजी महाराजांनी आणि कवी कलशांनी किती यातना भोगल्या असतील, आणि तेही 41 दिवस. म्हणजे आम्ही फक्त 15-20 मिनिट ह्या यातना नाही सहन करू शकत, ते 42 दिवस ते यातना सहन करत होते. आणि त्यावेळी मी खरं सांगतो, मी खूप रडलो होतो मनापासून. मला ते इतकं लागलं होतं मनाला की आपण एवढं सहन करू शकत नाही, त्या महान लोकांनी काय त्रास सहन केला असेल. आणि ते मला वाटतं की कित्येक वर्षानंतर मी इतका रडलो असेल, ते आठवून रडलो. नगरचे तुमचे प्रेक्षक खरंच सांगतो खूप चांगले आहेत, आणि योग्य वेळी दाद देतात हे फार महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं काय की कलाकाराला काय असतं की दाद मिळणं. गर्दीपेक्षा आम्हाला दर्दी जास्त असतात, पण नगरच्या प्रेक्षक गर्दीही करतायत आणि दर्दी आहेत, त्याबद्दल मी नगरच्या प्रेक्षकांचं मनापासून धन्यवाद देईन.